मित्रांनो, या व्हिडिओमध्ये भूतानचे काही क्लिप्स एक्सप्लेन केले आहेत. म्हणलं जात आहे या सर्व क्लिप्स पूर्णपणे रियल आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नंबर एक, ही फुटेज मिरडची आहे. या फुटेजमध्ये चालणाऱ्या या माणसाचं नाव इर्शाद आहे आणि या सी सी टी व्ही फुटेजमध्ये इर्शादचा मृत्यू झाला आहे. म्हणलं जात आहे की इर्शादला या सावलीने मारलं आहे. पहिल्यांदा ही सावली या व्यक्तीच्या आजूबाजूला फेऱ्या मारते, तेव्हा ही काळी सावली इर्शादला पण दिसते आणि काही वेळानंतर इर्शाद जमिनीवर पडतो. हे पाहून आजूबाजूचे लोक इर्शादकडे धावत येतात, पण तोपर्यंत त्याची मृत्यू होते. नंबर दोन, ही फुटेज चंदीगडमधल्या पी जी आय हॉस्पिटलच्या सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे. यामध्ये एक नॉर्मल व्हील चेअर आपोआप चालत आहे. हे सर्व दृश्य बाहेर थांबलेल्या गार्डने पाहिले. तो हे सर्व काही आश्चर्यचकित होऊन पाहत होता. नेमकं हे कसं होत आहे त्याला काहीच कळत नव्हतं. हॉस्पिटलच्या स्टाफने या व्हील चेअरला वेगवेगळ्या अँगलने पाहिले, पण कोणालाच काहीच समजलं नाही. आणि स्टाफच्या म्हणण्यानुसार ही कोणती इलेक्ट्रिक चेअर पण नव्हती, जी रिमोट कंट्रोलनी चालवली जाऊ शकेल. नंबर तीन, इंडोनेशियामध्ये हा व्हिडिओ फार व्हायरल झाला होता आणि हळूहळू हा व्हिडिओ आज पूर्ण जगात पसरला आहे. या व्हिडिओच्या ओनरचं म्हणणं आहे, त्यांनी एका भूताला कॅमेरामध्ये कॅप्चर केला आहे. या भूताला इंडोनेशियामध्ये पोकांग म्हणलं जाते. पोकांग त्या माणसाला म्हणतात ज्याची आत्मा मेल्यानंतर इकडे तिकडे भटकत असते आणि ज्या कफनमध्ये माणसाला पुरलं जाते त्या कफनला घेऊनच ती आत्मा भटकत असते. मित्रांनो, ही घटना तुमच्यासोबत झाली असती तर तुम्ही काय केल्या असत्या? खाली कॉमेंट करून नक्की सांगा. नंबर चार, हा व्हिडिओ जॉर्डनचे रहिवासी हसन बारबार आणि अहमद सहालीने यूट्यूबवर अपलोड केला आहे. ते एका बंद घराला एक्सप्लोअर करायला जातात. या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार या घरात एक जिन राहतो व जिनला पाहण्यासाठी ते दोघे त्या घरात गेले होते. नंतर या घरात जे पण काही झालं ते ऑडियन्सनी लाईव्ह पाहिले आहे, कारण हसन स्नॅपचॅटवर लाईव्ह होता व अहमद फेसबुकवर लाईव्ह होता. या घरात गेल्यावर काही वेळानंतर हसनला एक डार्क शॅडो डोरवर दिसते. हसन त्या डोरकडे पळत जातो, तेव्हा त्याला काहीच दिसत नाही. दुसरीकडे अहमदच्या कॅमेरामध्ये ती शॅडो दिसत होती. आणि जेव्हा अहमद तिच्याकडे पळत जातो ती परत गायब होते. दोघांना काहीच कळत नव्हतं नेमकं काय होत आहे, पण जेव्हा हसन फ्रंट कॅमेरा चालू करतो तेव्हा त्याच्या मागे ती भयानक सावली येते. तुम्ही पाहू शकता हसन खूप जास्त घाबरतो. यानंतर ते दोघं एकही मिनिट तिथे न थांबता त्या घरातून पळून जातात. नंबर पाच, हा फुटेज इंग्लंडच्या गिटार शॉपचा आहे. गिटार शॉपमधल्या कॅमेरांमध्ये दिवस असताना एक सावली फिरताना पाहिली गेली. शक्यता आहे की या क्लिपमध्ये एडिटिंग केलेली असू शकते, कारण ही सावली सी सी टी व्ही मध्ये शूट झाली असेल तर माणसांना पण दिसायला पाहिजे. पण याच शॉपच्या संध्याकाळच्या सी सी टी व्ही फुटेजला नजरअंदाज करता येत नाही, कारण रात्रीला या ठिकाणी काही भयानक दृश्य रेकॉर्ड झाली. भिंतीवर लावलेले गिटार आपोआप हलत होते. शॉपच्या मालकानुसार आतमध्ये हवा जाणं अशक्य होतं, तरी पण गिटारला लावलेले प्राइस टॅग खाली पडताना आपण पाहू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या फेसबुक व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा आणि या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.